लोकसभा निवडणुकांमध्ये राष्ट्रवादी काँग्रेसच्या प्रचाराचा USP असणारा आणि ज्या उड्डाणपुलाला विकासाचा सेतू म्हटलं गेलं हाच तो नाशिक मुंबई महामार्गावरचा उड्डाणपूल. स्थानिकांच्या सूचना हरकती डावलल्यानं आणि मध्यंतरीच्या कालावधीत अनेक वाहन चालकांना प्राण गमवावे लागल्याने उड्डाणपूल कायमच चर्चेत राहिलाय. आता प्रशासनानं कुठलीही सूचना न देता आणि स्थानिकांना विश्वासात न घेता अचानक हा पूल बंद केल्यानं वाहन चालकांचा रोष ओढावून घेतलाय. वरच्या घडामोडी आहेत, वरच्या लेवलला काय घडामोडी झालेल्या आहेत तेच काय तिथं राज्याच्या आम्हाला काही, आम्ही स्थानिक नगरसेवक असल्यामुळं राज्यात ज्या घडामोडी झालेल्या आहेत त्या काय आम्हाला सांगता येणार नाही, पण डिझाईनमध्ये चेंजेस झालेले जेवढं आम्हाला हायवेकडनं माहिती मिळाली त्यानुसार. नाशिक रोडकडनं तुम्ही गंगापूर रोडला अवघ्या 15 ते 20 मिनिटात पोहोचतात आणि असं तुम्ही शहरात नाही गेलं तर पाऊण तास लागतो आणि इथनं 15 मिनिटात तुम्ही पोहोचताय. हा रस्ताच बंद झाला आणि इंदिरानगरने बाहेर कसं काय पडत इथल्या नागरिकांनी, किती मोठा प्रश्न झाला आहे. अंडरपास जवळ रोज सकाळ संध्याकाळ वाहतुकीची कोंडी होत असल्यानं महामार्ग रोड प्राधिकरण, स्थानिक आमदार आणि इतर यंत्रणांच्या चर्चेनंतर अंडरपास बंद करण्यात आल्याचा पोलिसांचा दावा आहे. तर ज्यांच्या देखरेखीखाली पूल बनवण्यात आलाय त्यांनी लक्ष का घातलं नाही असा सवाल करत भाजपनं नाव न घेता तत्कालीन सार्वजनिक बांधकाम मंत्री भुजबळांवर निशाणा साधलाय. 8 ते 10 मिनिट लोकांना वेट करायला लागतं आणि खूप ॲक्सिडेंटची चान्सेस येतात आणि 4-4, 5-5 ट्रॅफिक कर्मचारी अधिकाऱ्याला तिथे ठेवूनसुद्धा ते ट्रॅफिक नियंत्रणमध्ये होत नाही. ह्याचा जर अभ्यास केला असता कन्सल्टंट कंपनीचं देखील काम होतं त्यांनी हे करणं गरजेचं होतं आणि राजकीय लोकांनी देखील त्याच्यामध्ये ज्यांनी म्हणजे बुलाच्यासाठी ज्यांनी पुढाकार घेतला होता त्यांनी देखील सदरच्या विषयात लक्ष टाकणं गरजेचं होतं. इंदिरानगर अंडरपास असो की द्वारका सर्कल अशा सर्वच ठिकाणी वाहतुकीची समस्या होतीये, त्यामुळे कोट्यवधींचा खर्च करूनही नागरिक नाहक भरडले जात आहेत. मुकुल कुलकर्णीसह ब्युरो रिपोर्ट, झी मीडिया, नाशिक. झी 24 तास रहा एक पाऊल पुढे.